तर तिरंगी लढत कोणत्या कोणामध्ये होईल ते आपण पाहूया. नांदगाव मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून सुहास कांदे इथे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनाच तिकीट देण्यात आले. तर ठाकरेंची शिवसेना इथे गणेश धात्रक यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवते तर अपक्ष म्हणून समीर भुजबळ निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत होईल. नांदगाव मधून समीर भुजबळ अपक्ष लढणार. समीर भुजबळांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम. महायुतीत युतीधर्मामुळे नांदगावची जागा शिंदेच्या शिवसेनेकडे गेली. नांदगाव भयमुक्त करण्यासाठी निवडणूक लढणार समीर भुजबळ. 28 तारखेला समीर भुजबळ अपक्ष अर्ज भरणार.